महाराष्ट्राला मिळाली आहे. मुंबई काही जशी दान देण्यात आलेली नाही आहे, प्रचंड संघर्षात ना मुंबई महाराष्ट्राला मिळाली आहे. पण अचानक काल आमच्या लक्षात येते की मुंबईचा पुढचा आरंभडा नीती आयोग ठरवणार आहे. मुंबई ही या देशाची आर्थिक आधार आहे आणि महाराष्ट्राची शान आहे, प्रत्येक माणसाच्या हृदयातली धडकण आहे. तुम्ही मराठी माणसाच्या हृदयावरती लाथ मारून मुंबई तोडायचा डाव म्हणजे नीती आयोग. तुम्हाला ते करता नाही. आम्ही मुंबईतला एक इंच ही जमीन बाहेर जाऊ देणार नाही. मुंबई आमच्या हक्काची नाही, कोणाच्या बापाची. 105 हुतात्म्यांनी रक्त सांडल्यानंतर शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, एस एम जोशी अशा दिग्गजांनी रस्त्यावरून लढाई केल्यानंतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली आहे. मुंबई काही जशी दान देण्यात आलेली नाही आहे, प्रचंड संघर्षात ना मुंबई महाराष्ट्राला मिळाली आहे. पण अचानक काल आमच्या लक्षात येते की मुंबईचा पुढचा आरंभडा नीती आयोग ठरवणार आहे. नीती आयोग दिल्लीत बसून मुंबईचे आता आराखडे आखणार. याचा अर्थ मुंबई तोडण्याचा डाव निश्चित झालेला आहे. जसं केंद्रशासित करून दिल्लीचा श्वास कोंडण्यात आलेला आहे, सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीच्या बाजूला निकाल देऊन सुद्धा केंद्रात कायदा केला आणि दिल्लीचे सगळे अधिकार काढून घेतले, तसंच काहीसं मुंबईचं करतील असं दिसतंय. मुंबई ही या देशाची आर्थिक आधार आहे आणि महाराष्ट्राची शान आहे, प्रत्येक माणसाच्या हृदयातली धडकण आहे. तुम्ही मराठी माणसाच्या हृदयावरती लाथ मारून 105 हुतात्म्यांना बदनामच्या अपमान करून तुम्ही मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. कुठलाही महाराष्ट्र प्रेमी, कुठलाही या मातीवर प्रेम करणारा माणूस हे सहन करणार नाही. आणि ह्याच्या निषेधार्थ उद्या आम्ही 10 वाजता आंदोलन करतो आहोत. याचा निषेध करतो आहोत की मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव हा मराठी माणूस हाणून पाडल्याशिवाय राहणार रूप नाही. आंदोलनाचं जे मानसिकता आहे आमच्या मनात का हे आंदोलन, तर नीती आयोगाने घोषित केलं की मुंबईचा आराखडा आता आम्ही ठरवू, आम्ही कळू. मुंबई तोडायचा डाव म्हणजे नीती आयोग. तुम्हाला ते करता नाही. आम्ही मुंबईतला एक इंच ही जमीन बाहेर जाऊ देणार नाही, कोणाच्या हाताला लागू देणार नाही. कारण का ती ही माती जी आहे मुंबईची, ती 105 हुतात्म्यांच्या रक्ताने भिजलेली आहे. आजही त्याच्यात मध्ये बलिदानाचा सुगंध आहे आणि हा सुगंध कसा वाया देऊ. भले आम्ही त्या आमचा जन्म संयुक्त महाराष्ट्रानंतर झालेला आहे, पण शेवटी त्या बापजाद्यांनी दिलाय ना मुंबई हातात. ती मुंबई आम्ही अशी कशी काय जाऊ देऊ. त्यामुळे मराठी माणूस सुखेल, रान पेटवेल, त्यांना मस्करी वाटते. पण मुंबईचं जो असं दिलकी धडकन ती तुम्ही अशी बंद करू शकणार नाही. आमचं हृदय बंद पडणार नाही, अजून पेटून उठेल.